अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज परम पूज्य मोरे दादा व परम पूज्य गुरु माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन। श्री सत्यनारायण, दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा? जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालन पोषण करण्याचे काम हे विष्णू भगवान करत असतात। मृत्यूनंतर भगवान शंकरांची जबाबदारी असते, म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकरांच्या स्थानी असते। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागवली हा विधी केला जातो। आपल्या घरात अन्न पुरेसे न पडणे, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता लवकर संपणे, घरात पैसा नको त्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठाई पैसा खर्च होणे, वरील सर्व बाबींचे कार्यकारण भाव आपणास समजत नाही, असे प्रश्न ज्या वेळेस केंद्रात येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्या घरी करण्याचा कार्यक्रम दिला जातो। सतत 12 पौर्णिमांनंतर त्या व्यक्तीचे वरील बऱ्याच अंशी प्रश्न सुटलेले असतात, बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात। आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते, म्हणून परम पूज्य गुरु माऊली सांगतात की ज्या व्यक्तींना जास्त कर्ज झालेले आहे त्यांनी ही सत्यनारायणाची पूजा जरी रोज केली तरी चालेल, त्यांची कर्जमुक्ती होईल व आर्थिक स्थैर्य त्यांना लाभेल। या सत्यनारायण पूजेसाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे हळद, कुंकू, अक्षदा, अष्टगंध, खडीसाखर, शिऱ्याचा नैवेद्य, फुले, तुळसीपत्र, दिवा, धूप, त्यानंतर सत्यनारायण महाराजांचा फोटो, एक चौरंग, बाळकृष्णांची मूर्ती, चार आंब्याचे ढाळे, एक तांब्याचा कलश, 11 नागवेलीची पाने व 3 सुपारी व 1 पांढरे वस्त्र। पूजेला बसलेल्या सुवासिनींनी किंवा कुमारिकांनी प्रथम आपल्या कपाळास हळदी व कुंकू लावावे। ओम भद्रम कर्णे भीषुणियाम देवाः भद्रम पश्चिमाक्ष बिर्यजत्राः सिरे अंगे तुष्टुवान् स्तनुभिः वशं दैवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषाः विश्ववेदाः स्वस्ति न सारिक्षो अरिष्टनेमी स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम शांतिः शांतिः शांतिः। आता कलशामध्ये गंध अक्षता फूल टाकावे। ओम कलश देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षता समर्पयामि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि। आता प्रथम चौरंगाच्या उजव्या बाजूची जी सुपारी आहे ती गणपतीची सुपारी आहे, गणपती बाप्पांची आपण प्रथम पूजा करणार आहोत। प्रथम गंध लावावा। श्रीमन महागणाधिपतये नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामि। आता हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहे। श्रीमन महागणाधिपतये नमः अलंकारार्थे अक्षताम समर्पयामि हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। आता फूल व्हायचे आहे। श्रीमन महागणाधिपतये नमः ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि। आता धूप ओवाळायचं आहे। श्रीमन महागणाधिपतये नमः धूपम अग्रपयामि। आता दिवा ओवाळायचा आहे। श्रीमन महागणाधिपतये नमः दीपम दर्शयामि। आता यानंतर आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे। पहिल्यांदा त्या खडीसाखरेच्या वाटीखाली आपण एक चौकोनी मंडल करणार आहोत। मंडल केल्यानंतर तुळशीपत्र घेऊन 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून फिरवायचं आहे। सत्येत वर्तेन परसिंचयामि ओम तत्सवितुर वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम तत्सवितुर वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। आता ते तुळशीपत्र भगवान
श्री गणेशांच्या जवळ ठेवायचे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम व्याणाय स्वाहा, ओम उदाणाय स्वाहा, ओम समणाय स्वाहा, ओम ब्रह्मणि अमृतत्वाय स्वाहा. आहे ती कुलदेवतेची सुपारी आहे, त्याची आपण अशाच प्रकारे पंचोपचार पूजा करायची आहे. श्री कुलदेवताभ्यो नमः, विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. हळदी कुंकू अक्षदा. श्री कुलदेवताभ्यो नमः, अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी. हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामी. फूल. श्री कुलदेवताभ्यो नमः, ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः, धूपं अग्रपयामि. श्री कुलदेवताभ्यो नमः, दीपं दर्शयामि. आता कुलदेवतेच्या सुपारीलाही नैवेद्य दाखवायचा आहे खडीसाखरेचा. पुन्हा खडीसाखरेच्या वाटीखाली चौकोनी मंडल करायचे आहे. एक तुळशी पत्र घेऊन तीन वेळा फिरवायचे. सत्येत वर्तेन परसिंची आम्ही. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. कुलदेवतेच्या सुपारी समोर ठेवायची आहे. त्यानंतर पुन्हा एक तुळशी पत्र घेऊन मंत्र म्हणायचा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदाणाय स्वाहा, ओम समणाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. अजून एक तुळशी पत्र घ्यायचे आणि तीन वेळा फिरवायचे. ओम सत्येत वर्तेन परसिंच्यामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. चौरंगावर मांडलेल्या सुपारींपैकी डाव्या बाजूची सुपारी उत्तरेकडील सुपारी ही वरुण देवतेची असते. तिची पंचोपचार पूजा खालील प्रमाणे करावी. प्रथम अष्टगंध लावावा. श्री वरुण देवताभ्यो नमः, विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. श्री वरुण देवताभ्यो नमः, अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी. हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामी. फूल व्हायचे. श्री वरुण देवताभ्यो नमः, ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामी. धूप ओवाळायचे. श्री वरुण देवताभ्यो नमः, धूपं अग्रपयामी. दीप ओवाळायचे. श्री वरुण देवताभ्यो नमः, दीपं दर्शयामी. आता वरुण देवतांना खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. ओम सत्येत वर्तेन परसिंच्यामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. वरुण देवतेच्या सुपारी समोर तुळशीपत्र ठेवायचे. दुसरं तुळशीपत्र घ्यायचे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपणाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समणाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. पुन्हा एक तुळशी पत्र घ्यायचंय. तीन वेळा फिरवायचे. ओम सत्येत वर्तेन परसिंच्यामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. आता चौरंगाच्या कलशावर तामानात ठेवलेल्या बाळकृष्ण देवतेंची पंचोपचार पूजा करायची. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः, विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. आता हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः, अलंकारार्थे अक्षताम
समर्पयामि हरिद्राम कुमकुम सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। फूल वाहायचे। श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः। ऋतुकालोद्भव पुष्पम समर्पयामि। श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः। धूपम दर्शयामि। श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः। दीपम दर्शयामि। आता बाळकृष्ण देवतांना शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि हा शिऱ्याचा नैवेद्य जो आहे तो तुमच्या घरातील लोकांना पुरेल एवढाच करायचा। हा जो शिऱ्याचा प्रसाद आहे हा फक्त घरातील लोकांनीच ग्रहण करावा, इतर कोणालाही देऊ नये। मंडल करा। ओम सत्येत वर्तेन परिसिंच्यामि। ओम तत्सदुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धेनो प्रचोदयात्। ओम तत्सदुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धेनो प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। दुसरे तुळशीपत्र घ्यायचे व खालील मंत्र म्हणावा। ओम प्राणाय स्वाहा। ओम अपानाय स्वाहा। ओम व्यानाय स्वाहा। ओम उदानाय स्वाहा। ओम समणाय स्वाहा। ओम ब्रह्मणे अमृत तत्वाय स्वाहा। यानंतर 1 ते 5 अध्याय वाचून आरती करावी। आरती। जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा। जय देव जय देव, विधियुक्त पूजनी करती पुराण श्रवण, परिमळ दव्या सहित पुष्पमाळा अर्पुन, घृतयुक्त शर्करा मिश्रित गोधूम चूर्ण, प्रसाद भक्षण करिता प्रसन्न तू नारायणा। जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा। जय देव जय देव, शतानंद विप्रे पूर्वी हे व्रत आचरिले, दारिद्र्य दौडूनी अंती त्या ते मोक्ष पदा नेले, त्यापासूनी हे व्रत या कलियुगी सकळा श्रुत झाले, भावार्थ पूजिता सर्वा इच्छित लाधले। जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा। जय देव जय देव, साधू वैश्ये संतती साठी तुझला प्रार्थिले, इच्छित पुरता मदांध होनी व्रतन आचरिले, त्या पापाने संकटी पडुनी दुःख ही भोगिले, स्मृती होनी आचरिता व्रत त्या तू आमची उद्धरिले। जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू तू श्रीपती तुझ भक्ती भावा। जय देव जय देव, प्रसाद विसरूनी पतिभेटी ला कलावती गेली, क्षोभ तुझा होताची नौका बुडाली, अंगध्वजरायासी या परी दुःख स्थिती आली, मृतवाधरता शतपुत्रांची सत्वर करणी परिसिली। जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा। जय देव जय देव, पुनरपी पूजनी प्रसाद ग्रहण करिता तक्षणी, पतीची नौका तरली देखे कलावती नैनी, अंग ध्वजरायासी पुत्र भेटती येऊनी, ऐसा भक्त संकटी पावसी तू चक्रपाणी। जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा। जय देव जय देव, अनन्य भावे पूजनी हे व्रत जे नर आचरती, इच्छित पुरविसी त्या ते देऊनी संतती संपती, सहरती भय दुर्दे सर्व ही बंधने तुटती, राजा रंक समान मानुनी पावसी श्रीपदी। जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपती तुझ भक्ती भावा। जय देव जय देव, ऐसा तव व्रत अपार महिमा वर्णू मी कैसा, भक्ती पुरस्सर आचरती त्या पावसी जगदीशा, भक्तांचा कन वाळू कल्पद्रुम तू सर्वेशा, मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विनवी भवनाशा। जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा, पंचारती ओवाळू श्रीपदी तुझ भक्ती भावा। जय देव जय देव। अशा प्रकारे ही सत्यनारायण पूजा आपण केल्यानंतर, सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर थोड्या वेळाने किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी या पूजेचं विसर्जन आपण खालील मंत्र म्हणून अक्षता टाकून करायचे आहे।
अक्षदा हातात घ्याव्यात व खालील या पोथीमध्येच आपण एक मंत्र दिलेला आहे तो म्हणायचा आहे, यांतु देवगणाः सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्टकामार्थ सिद्धये पुनरागमनाय च, म्हणून त्या अक्षदा भगवान श्रीकृष्णांवर टाकायच्या आहेत व पूजेचे विसर्जन अशा प्रकारे आपण करू शकता। अशा प्रकारे ही सत्यनारायण पूजा आपण दर पौर्णिमेला आपल्या घरी घरच्या घरी आपल्या सत्यनारायण पोथी वाचून करू शकता। या सत्यनारायण पूजा विधी ग्रंथामध्ये सर्व विधी आता आपण जो पार पाडला तो व्यवस्थित ह्याच्यामध्ये दिलेला आहे, त्याप्रमाणेच आपण स्वतः घरच्या घरी ही सत्यनारायण पूजा करू शकतो व दर पौर्णिमेला ही सत्यनारायण पूजा केल्यास आर्थिक स्थैर्य येईल व मनशांतीही लाभेल। श्री स्वामी समर्थ आता आपण प्रार्थना घेऊन पूजेची सांगता करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी मातां की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादां की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊलीं की जय। भारत माता की जय।